आज या अशा सभागृहामध्ये मला बोलण्याची संधी मिळते. या सभागृहामध्ये जयंतराव टिळकांसारखे लोक, यशवंतराव गडाखांसारखे असतील, वि.स. पागेंसारखे असतील, गदी माळगुळकरांसारखे असते, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी काम केलं, लोकप्रिय प्रधानांसारखे लोक या ठिकाणी होऊन गेले, अशा या सभागृहामध्ये आज मला बोलण्याची संधी पहिल्यांदाच मिळते, याचा विशेष आनंद मला खऱ्या अर्थाने. हे सभागृह वरिष्ठ सभागृह आहे, याच्यामध्ये होणाऱ्या चर्चेकडे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं. जो मुद्दा आला हक्कभंगाचा, त्या दिवशी देखील आपण पाहिलं की सभापती महोदयांनी मान्य केलेलं असताना देखील की याच्यावर त्या निर्णय घेतील तरी सभागृह चाललं नाही, ते अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून जनतेच्या मनामधलं जे प्रोसिडिंग या लाईव्हच्या माध्यमातून चाललेलं आहे, मला असं वाटतं की त्याचा देखील विचार सर्व सन्मान्य सदस्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. 75,000 नोकर भरतीचा निर्णय राज्यपालांनी जाहीर केला, परंतु या सगळ्या निर्णयामध्ये ती 75,000 नोकर भरती कधी होणार, कशी होणार, किती वेळात होणार याच्याबद्दल मात्र या अभिभाषणामध्ये कुठे उल्लेख नव्हता, ही मला या निमित्ताने नमूद केलं पाहिजे. MPSC विद्यार्थ्यांना तर प्रत्येक वर्षी रस्त्यावर उतरावं लागतं. अनेक जागा, अनेक विद्यार्थी असे आहेत, अनेक युवक असे आहेत, अनेक युवती अशा आहेत की जे परीक्षा पास झालेले, त्यांना त्या ठिकाणी ते पास होऊन सुद्धा त्यांना आजपर्यंत आपण ऑर्डर देऊ शकलेलो नाही. शिक्षक भरती, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, प्राचार्यांची भरती, प्राध्यापकांची भरती, शिपायांची भरती, महाराष्ट्रामध्ये 2,00,000 पेक्षा जास्त रिक्त असताना 75,000 जागांच्या भरतीनी किती युवकांना न्याय मिळणार आहे, हा खऱ्या अर्थाने माझा प्रश्न आहे. जुन्या पेन्शन सारखी योजना आहे शिक्षक. कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की जुनी पेन्शनची योजना कित्यंत ज्वलंत असा मुद्दा झाला होता. निश्चितच याच्यामुळे आर्थिक भार पडणार आहे, परंतु हे जरी असलं तरी जो कर्मचारी आपल्यासाठी जीवाचं रान करून काम करतो, त्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी शासनाला काहीतरी तरतूद या ठिकाणी करावंच लागणार आहे. उद्योगधंदे येत असताना ते ठराविकच MIDCs येतात, ते मुंबईच्या आसपासच्या MIDC येतात, ते पुण्याच्या MIDC येतात, ते औरंगाबादच्या MIDC येतात. आपण ह्या उद्योगधंद्यांचं सगळ्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने हे उद्योगधंदे पोहोचतील या दृष्टीने आपण का प्रयत्न करू शकत नाही, हा खऱ्या अर्थाने माझा प्रश्न. ऐतिहासिक अशा सभागृहामध्ये मला पहिल्यांदाच बोलण्याची संधी आज मला या ठिकाणी मिळते. खरं तर माझ्यासारख्या विद्यार्थी चळवळीमधून, युवक चळवळीमधून आलेल्या कार्यकर्त्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची वेळ आहे की 22 वर्ष मी विद्यार्थी संघटनेमध्ये आणि युवक संघटनेमध्ये काम केल्यानंतर आज या अशा सभागृहामध्ये मला बोलण्याची संधी मिळते की ज्या सभागृहामध्ये गप्र प्रधानांसारखे लोक या ठिकाणी होऊन गेले, ज्या सभागृहामध्ये जयंतराव टिळकांसारखे लोक असतील, यशवंतराव गडाखांसारखे असतील, वि.स. पागेंसारखे असतील, गदी माळगुळकरांसारखे असतील, असे अनेक दिग्गज लोक या सभागृहाचे सदस्य म्हणून ज्यांनी काम केलं, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी काम केलं, अशा या सभागृहामध्ये आज मला बोलण्याची संधी पहिल्यांदाच मिळते, याचा विशेष आनंद मला खऱ्या अर्थाने आहे. आणि विधान परिषदेचं जे सभागृह आहे हे देशामध्ये फक्त 7 राज्यांमध्ये असं सभागृह आहे. आणि अनेक वेळा हे सभागृह असलं पाहिजे की नसलं पाहिजे याच्यावर चर्चा याही सभागृहात झालेली आहे, अनेक वेळा ही चर्चा बाहेर देखील होत असते. ज्यावेळेस विधानसभेच्या खालच्या सभागृहामध्ये एखादा विधेयक संमत होतं किंवा एखादी चर्चा होते, ती चर्चा झाल्यानंतर जेव्हा ती विधान परिषदेमध्ये येते तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक त्रुटी, सकारात्मकदृष्ट्या काही सुधारणा करण्याचं काम विधान परिषदेने आजपर्यंत केलेले हा इतिहास आहे. 2 प्रामुख्याने उल्लेख मला आज या निमित्ताने करायचे, ते म्हणजे या देशाला दिशादर्शक असलेले 2 निर्णय याच सभागृहाने केले होते. त्याच्यातलं एक महत्वाचा निर्णय म्हणजे रोजगार हमीची योजना आहे. 1972 ज्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती होती आणि वि.स. पागे हे सभापती होते, ज्यावेळेस वि.स. पागे साहेब आपल्या गावाकडून मुंबईला अधिवेशनासाठी निघाले, त्यांच्या पत्नीनी त्यांना विचारलं की पागे साहेब मला 200 रुपये पाहिजेत. त्यांनी पत्नीला विचारलं 200 रुपये तुला कशाला पाहिजे आहेत, ती म्हणली 200 रुपये जर मला तुम्ही दिले तर मी याच्यामध्ये 1-7-8 मजूर कामाला लावेल आणि शेतीमधलं काम करेल.
बागे साहेबांनी आपल्या पत्नीला 200 रुपये दिले आणि मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांना भेट घेतली आणि सांगितलं की नाईक साहेब या राज्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आहे आणि या दुष्काळावर जर मात करायची असेल तर आपल्याला एखादी योजना आणली पाहिजे ज्याच्या माध्यमातून आपण मजुरांना मजुरी देऊ शकतो। नाईक साहेब म्हणले किती पैसे लागतील, बागे साहेबांनी सांगितलं का 100 कोटी रुपये लागतील। 1972 साली ज्यावेळी 100 कोटीचा आकडा ऐकला तर नाईक साहेबांनी खरं तर सांगितलं की बागे साहेब 100 कोटी रुपये आपण रोजगार हमीच्या योजनेसारख्या योजनेला कसे देऊ शकतो, आणि बागे साहेबांनी सांगितलं की आपण चर्चा करून पाहू। वर्षा बंगल्यावर विरोधी पक्षाची आणि सत्ताधारी पक्षाची जवळजवळ 6-7 तास बैठक झाली ज्याच्यामध्ये गणपतराव देशमुख असतील आणि बाकीचे सर्व विरोधी पक्षाचे आमदार देखील गेले आणि त्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाने एक प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला सत्ताधारी पक्षाने मान्यता दिली आणि तो प्रस्ताव होता की रोजगार हमी योजनेसाठी सेस लावायचा, टॅक्स लावायचा। जो आपण पाहतो की 1972 साली चालू झालेला टॅक्स आज देखील आपण रोजगार हमीच्या नावाखाली या ठिकाणी अनेक ठिकाणी घेत असतो, बसच्या तिकिटावर देखील तो टॅक्स आज देखील चालू आहे। आणि ज्यावेळेस 100 कोटी रुपयाची चर्चा झाली, 100 कोटी रुपये आपल्याकडे येऊ शकत नाही, एवढी मोठी रक्कम आपण कशी उभी करणार, ही चर्चा चालू असताना प्रत्यक्षात मात्र 168 कोटी रुपये या रोजगार हमी योजनेसाठी पहिल्याच वर्षी जमा झाले आणि त्याच्यामधून खऱ्या अर्थाने ही रोजगार हमीची योजना आज महाराष्ट्रामध्ये गेली। आणि यूपीए सरकारच्या काळामध्ये ही योजना देश पातळीवर लागू करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारला त्या ठिकाणी घ्यावा लागला। अनेक लोकांनी या योजनेला विरोध केला परंतु कधीही ती योजना कमी करू शकले नाही, किंबहुना दरवर्षी या रोजगार हमी योजनेचं बजेट वाढतच चाललेलं आपण सगळेजण पाहतो आहे। या ठिकाणी एक दुसरा निर्णय या विधान परिषदेच्या सभागृहाने जो घेतला, खरं तर असा काळ होता की हे जुन्या काळातल्या सगळ्या घटना आहेत, आता माझा तर जन्मही नव्हता परंतु माझ्या ज्येष्ठ काही लोकांच्या माहितीतून लायब्ररीमधल्या काही भाषणांमधून हे संदर्भ मी घेतले। विरोधी पक्ष नेता जो असतो विधिमंडळातला, विधानसभेचा असो किंवा विधान परिषदेचा असो, या विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला पाहिजे ह्याचा देखील ठराव सर्वात पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्येच ठेवला गेला होता आणि पुढे तो देशामध्ये लागू या ठिकाणी करण्यात आला आणि म्हणूनच देशातील सगळ्या विधिमंडळातल्या विरोधी पक्ष नेत्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला। खरं तर पहिले 2 दिवस हे अतिशय उत्सुकतेने मी या सभागृहामध्ये आलो, पहिल्या दिवशी तर गोंधळ झाला, सभागृह तहकूब झालं। दुसऱ्या दिवशी मी दोन्ही बाजूनी झाला, पहिल्या दिवशी एका बाजूनी झाला, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूनी झाला। आणि असं आहे की दुसऱ्या दिवशी तर मी आलो आणि मी एंट्री करण्याच्या आधीच सभागृह दिवसभरासाठी होता। आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला की आपण या सभागृहामध्ये नेमकं आलेलोय कशासाठी, हे सभागृह वरिष्ठ सभागृह आहे, याच्यामध्ये होणाऱ्या चर्चेकडे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि खऱ्या अर्थाने इथं होणाऱ्या या प्रोसिडिंग पेक्षा मला हे जे लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण देश आणि विदेशात हे जे प्रोसिडिंग जनतेच्या मनामध्ये याचं चाललेलं आहे ह्याच्याकडे खऱ्या अर्थाने माझं लक्ष आहे। मी म्हणत नाही की ते मुद्दे गंभीर नव्हते किंवा अतिशय शुल्क किरकोळ मुद्दे होते असं मी म्हणणार नाही। पहिल्या दिवशीचा नाफेडचा मुद्दा अतिशय गंभीर मुद्दा होता, परंतु ज्यावेळेस इथं सभागृह तहकूब होत होतं तेव्हा खाली विधानसभेमध्ये मात्र पूर्ण दिवसभर सभागृह चालू होत। जेव्हा दुसऱ्या दिवशीचा मुद्दा आला हक्कभंगाचा, त्या दिवशी देखील आपण पाहिलं की सभापती महोदयांनी मान्य केलेलं असताना देखील की याच्यावर त्या निर्णय घेतील तरी सभागृह चाललं नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून जनतेच्या मनामधलं जे प्रोसिडिंग या लाईव्हच्या माध्यमातून चाललेलं आहे, मला असं वाटतं की त्याचा देखील विचार सर्व सन्मान्य सदस्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे। खरं तर या ऐतिहासिक सभागृहात मी कसा आलो, काय आलो, याचा इतिहास आता जवळजवळ सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काय बोलण्याची आवश्यकता नाही। माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी या सभागृहामध्ये 3 टर्म काम केलेलं आहे, त्यांचा निश्चितच मार्गदर्शन आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच,
माझे मामा बाळासाहेब थोरात यांनी खालच्या सभागृहात विधानसभेमध्ये 1985 पासून 8 टर्म त्या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यांचाही अनुभव, मार्गदर्शन, आशीर्वाद सगळे या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे। मी स्वतःही जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे। त्याच्यामुळे या एकंदरीतच संसदीय कार्यपद्धतीचा एक थोडा बहुत अनुभव माझ्या पाठीशी आणि याच्या माध्यमातून होता। परंतु आता ते जरी मी माझ्या माझी संपूर्ण निवडणूक मी निवडून येण्यामध्ये माझी संपूर्ण निवडणूक कशी झाली काय झाली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। माझ्या यशाचं 100% श्रेय हे माझ्या वडिलांच्या कामाचं आहे। पण ते होत असतानाच मला निवडणूक लढण्याची जी परिस्थिती निर्माण झाली त्याचं सर्व श्रेय देवेंद्रजींना आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी सगळ्या मला उभं राहण्याची परिस्थिती नवीन सदस्य आहेत, कृपया त्यांना माझी डिस्टर्ब करू नये। माझी असं आहे की मी तांबे साहेब कंक्लूड करा। या खरंतर माझं या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये एक वाक्य माझ्या कायमच डोक्यात आहे आणि जे मी कायम वारंवार म्हणत असतो की वारसाने संधी मिळते पण कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं। अनेक लोकांचे अनेक वारसदार आपण पाहिले परंतु कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं। खरं तर राज्यपालांचं जे अभिभाषण झालं ते मी अतिशय गांभीर्याने ऐकत होतो कारण माझ्या साठी तो पहिलाच अनुभव होता। 75,000 नोकर भरतीचा निर्णय राज्यपालांनी जाहीर केला परंतु या सगळ्या निर्णयामध्ये ती 75,000 नोकर भरती कधी होणार, कशी होणार, किती वेळात होणार याच्याबद्दल मात्र या अभिभाषणामध्ये कुठे उल्लेख नव्हता। ही मला या निमित्ताने नमूद केलं पाहिजे कारण आपण अनेक वर्ष बोलतो की आम्ही नोकर भरती करणार, सरकारी जागा भरती करणार, परंतु ती भरती करत असताना आपण पाहतो की वारंवार युवकांना रस्त्यावर उतरावं लागतं। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तर प्रत्येक वर्षी रस्त्यावर उतरावं लागतं। अनेक जागा, अनेक विद्यार्थी असे आहेत, अनेक युवक असे आहेत, अनेक युवती अशा आहेत की जे परीक्षा पास झालेले त्यांना त्या ठिकाणी ते पास होऊन सुद्धा त्यांना आजपर्यंत आपण ऑर्डर देऊ शकलेलो नाही, त्यांना या ठिकाणी नियुक्त्या देऊ शकलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे। मी परवा सभागृहाच्या बाहेर उभे असतानाच हायकोर्टाने परीक्षा घेतलेली 1400 विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मला भेटलं। हायकोर्टाने परीक्षा घेतली आणि लॉ अँड ज्युडिशरीच्या त्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये 1400 असे विद्यार्थी आहेत की त्यांच्या नियुक्त्या झाल्या, त्यांची निवड झाली, ते पास झाले, परंतु त्यांना आजपर्यंत नियुक्त्या आपण देऊ शकलेलं नाही। ते बाहेर उभे होते, मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इथं का आले कारण तुमची परीक्षा तर हायकोर्टाने घेतलेली आहे, शासनाचा त्याच्याशी संबंध काय? परंतु ते एका आपुलकीने आले होते की आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने हायकोर्टाशी बोलावं आणि आम्हाला त्या ठिकाणी नियुक्त द्याव्या। जलसंपदा विभागामध्ये आपण पाहतो की जितक्या जागा भरायला पाहिजे जितक्या रिक्त जागा आहे त्याच्यापेक्षा कमी जागांची भरती या ठिकाणी सातत्याने होताना आपण पाहतोय। आज मी जेव्हा फिरत असतो मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी पाहतो की शिक्षण अवस्था इतकी वाईट आहे की शिक्षक भरती, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, प्राचार्यांची भरती, प्राध्यापकांची भरती, शिपायांची भरती, ज्या शाळेमध्ये 10 शिपाई पाहिजे तिथे 1 शिपाई काम करताना आपण पाहतोय। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण 2 लाखपेक्षा जास्त जागा आज रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये। 2 लाखपेक्षा जास्त रिक्त असताना 75,000 जागांच्या भरतीने किती युवकांना न्याय मिळणार आहे हा खऱ्या अर्थाने माझा प्रश्न आहे। सरकारला माझं एक या निमित्ताने विनंती आहे की कोविडच्या काळामध्ये परीक्षा विद्यार्थी देऊ शकले नाही, युवक देऊ शकले नाही, मध्य प्रदेशने 3 वर्षाची वयाची 8 मध्ये शिथिलता आणली, राजस्थानने 4 वर्षाची आणली, आंध्र प्रदेशने 2 वर्षाची आणली, महाराष्ट्र सरकारने देखील या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या वयाच्या 8 मध्ये शिथिलता आणली पाहिजे कोविडचा उल्लेख करून या निमित्ताने मला आपल्याला ही गोष्ट सांगितली पाहिजे। जुन्या पेन्शन सारखी योजना आहे, शिक्षक आपण पाहतो की सरकारी कर्मचाऱ्यांची जुन्या पेन्शनची योजना अत्यंत ज्वलंत झालेली आहे। 4 राज्यांच्या निवडणुका मध्यंतरी झाल्या, राजस्थानमध्ये ही योजना लागू झाली, हिमाचल मधल्या निवडणुकीचा निकाल जुन्या पेन्शनच्या योजनेमुळे बदलला गेला। कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की जुनी पेन्शनची योजना कित्यंत ज्वलंत असा मुद्दा झाला होता। निश्चितच याच्यामुळे आर्थिक भार पडणार आहे,
परंतु हे जरी असलं तरी जो कर्मचारी आपल्यासाठी जीवाचं रान करून काम करतो त्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी शासनाला काहीतरी तरतूद या ठिकाणी करावाच लागणार आहे. याच्याशिवाय दुसरा पर्याय शासनासमोर नाही. मी खरं तर याच्यावर लक्षवेधी देखील एक दाखल केलेली आहे. जेव्हा त्याचा वेळ येईल त्यावेळेस मी निश्चित बोलेल. मला सभापती महोदय आपल्याला सांगायचंय, गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये दावोस मध्ये झालेल्या 1,37,000 कोटीच्या एमओयूचा उल्लेख राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये केला. हे एमओयू होत असताना आम्ही गेले अनेक वर्ष, एक युवक कार्यकर्ता मी म्हणून पाहतोय की कंपन्या येतात, फोटो सेशन होतात, एमओयू होतात, सरकार कोणाचंही असो, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये त्यातले किती उद्योगधंदे येतात हा सगळ्यात मोठा आज संशोधनाचा विषय आहे. आणि ते संशोधन ते करत असताना हे किती उद्योगात येतात, किती ठिकाणी रोजगार निर्मिती झाली हे आजपर्यंत आपण या ठिकाणी सांगू शकलेलो नाही. आणि ते उद्योगधंदे येत असताना ते ठराविकच एमआयडीसी मध्ये येतात, ते मुंबईच्या आसपासच्या एमआयडीसी मध्ये येतात, ते पुण्याच्या एमआयडीसी मध्ये येतात, ते औरंगाबादच्या एमआयडीसी मध्ये येतात, आणि मग आमच्या जळगावच्या मुलाला औरंगाबादला नोकरीला जावं लागतं, त्याला त्या ठिकाणी नाशिकला नोकरीला जावं लागतं, लातूर उस्मानाबादच्या मुलाला नागपूरला जावं लागतं, लातूर औरंगाबादला जावं लागतं, संपूर्ण महाराष्ट्रातले मुलं आज पुण्यामध्ये, चाकणमध्ये, तळेगाव दाभाडेमध्ये, रांजणगावमध्ये, तुमच्या मुंबईच्या आसपासच्या सगळ्या एमआयडीसी मध्ये येतात. आपण ह्या उद्योगधंद्यांचं सगळ्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने हे उद्योगधंदे पोहोचतील या दृष्टीने आपण का प्रयत्न करू शकत नाही हा खऱ्या अर्थाने माझा प्रश्न आहे. याच भाषणामध्ये उल्लेख झाला की एकूण देशाच्या जीडीपीच्या 14.2% जीडीपी हा महाराष्ट्राचा आहे. आणि त्याच्यात मला आपल्याला निदर्शनास आणून दिलं पाहिजे की एक आकडेवारी माझ्या समोर आहे की जो 14.2% जीडीपी आज संपूर्ण महाराष्ट्राचा वाटा आपण म्हणतो की देशाच्या जीडीपी मध्ये आहे, या महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये 40% वाटा जो आहे तो कोकणाचा आहे, म्हणजे मुंबईचा आहे. 40% वाटा जो आहे तो कोकणाचा आहे म्हणजे मुंबईचा आहे. त्याच्या खालोखाल पुण्याचा वाटा पुणे विभागाचा आहे तो 22% आहे. त्याच्या खालोखाल जो आहे तो नाशिक विभागाचा आहे तो 12% आहे. त्याच्या खालोखाल जो आहे औरंगाबादचा 10% आहे. त्याच्या खालोखाल नागपूर डिव्हिजनचा आहे तो 9% आहे. आणि त्याच्या खालोखाल सगळ्यात कमी वाटा जो आहे तो अमरावतीचा आहे, तो 5.7 या ठिकाणी टक्के वाटा, 5.7% वाटा हा अमरावती डिव्हिजनचा आहे. म्हणजे एका बाजूला मुंबईमध्ये 40% महाराष्ट्राच्या जीडीपीचा जर वाटा आहे आणि दुसऱ्या टक्केला अमरावती सारख्या विभागामध्ये फक्त 5% आहे. मला असं वाटतं की विकासाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने शासनाने कुठेतरी आता काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे. महाराष्ट्राचा जो जीडीपी एकूण आहे तो 27,11,683 कोटी रुपयाचा आहे. आणि या 27,11,683 पैकी सर्वाधिक जीडीपीचा जो आहे तो मुंबईचा आहे, 5,23,636 कोटी रुपये जे आहे ते एकट्या मुंबईमधून जातात. ठाण्याचं जर त्याच्यामध्ये ऍड केलं तर ठाण्याचे 3,87,470 म्हणजे मुंबई आणि ठाणे मिळून 9,00,00 कोटी रुपये, 27,00,00 कोटी पैकी हे फक्त मुंबई आणि ठाण्यामधून जातात. आणि आमच्या गडचिरोलीमधून किती जातात? 12,019 कोटी रुपये फक्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किती जातात? 20,000 कोटी जातात. धुळे जिल्ह्यातून 34,000 कोटी जातात. जळगावमधून 67,000 कोटी जातात. अहमदनगरमधून 94,000 कोटी जातात. मला असं वाटतं की विकासाचा समतोल साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुर्दैवाने आपण आज दावोसमध्ये गेलात, आपण गुंतवणूक आणली, 1,37,000 कोटीचे एमओयू केले, मात्र त्या एमओयूचे कंपन्या कधी येणार? फॉक्सकॉन सारखी कंपनी गुजरातला निघून गेली, 1,00,000-1,50,000 कोटी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येणार होती, दुर्दैवाने ती आपल्याकडे आली नाही. त्याच वेळेस पंतप्रधानांनी सांगितलं की मी त्याच्याच इतका मोठा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये देईल. आज या गोष्टीला देखील 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालाय. महाराष्ट्रामध्ये असा मोठा उद्योगधंदा कधी येणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. हे होत असताना आज महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन नावाची आणि आर्थिक सल्लागार परिषद नावाची एक संस्था या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तयार केली. खरं तर मी अर्थमंत्री म्हणून देवेंद्रजींचं अभिनंदन करू इच्छितो की आर्थिक सल्लागार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या विकासाच्या क्षेत्रामध्ये असलेल्या सगळ्या घटकांना एकत्र आणण्याचं काम केलं. ज्यावेळेस आपण विकासाची चर्चा करतो, आर्थिक विकासाची चर्चा करतो, औद्योगिक विकासाची चर्चा करतो, त्यावेळेस त्याच्यामधले असलेले सगळे घटक हे कुठेतरी एकत्र आणण्याचं काम व्हावं लागतं. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या माध्यमातून, आर्थिक सल्लागार परिषदेच्या माध्यमातून हा निश्चित प्रयोग होतो आहे. परंतु काय झालं,
ही आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक 6 फेब्रुवारीला याची स्थापना झाली, 13 फेब्रुवारीला याची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये 18 लोकांचे नाव आहेत, 3 अधिकारी आहेत आयएएस ऑफिसर आणि 18 त्या ठिकाणी इंडस्ट्री मधले प्रतिनिधी आपण घेतलेले आहेत। या 18 प्रतिनिधींपैकी 2च प्रतिनिधी या बैठकीला आले नाही आणि ते म्हणजे करण अदानी या बैठकीला आले नाही आणि अनंत अंबानी या बैठकीला आले नाही। जर अंबानींचा मुलगा या बैठकीला येऊ शकत नाही, जर अदानींचा मुलगा या बैठकीला येऊ शकत नाही आणि ते जर वेळ देणार नसतील या महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेसाठी तर मला असं वाटतं त्यांचे नावं फक्त शोभेसाठी इथं टाकण्याची आवश्यकता नाही। आणि त्याच्याऐवजी अनेक असे कर्तृत्ववान पहिल्या पिढीतले देखील उद्योजक आहेत की ते निश्चितपणाने या शासनाला आर्थिक सल्लागारच्या भूमिकेमध्ये राहू शकतात, त्यांचे नाव शासनाने याच्यामध्ये घेतले पाहिजे। खर तर तांबे साहेबांना विनंती आहे की आपण कन्क्लूड करावं 1 मिनिटातच। सभापती महोदय, मला अजून एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्या सगळ्यांचं सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे। अभिभाषणामध्ये सांगण्यात आलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचं, खर तर अशा योजनेचं मी स्वागत करतो, अतिशय चांगली योजना आहे, परंतु आज राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचा पुरा बोजवारा उडालेला आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। आज राज्यामधली जी आरोग्य व्यवस्था आहे आपण पाहतो की राज्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये 5 प्रकारचे दवाखाने साहेब सब सेंटर आहेत, सभापती महोदय सब सेंटर आहे, त्याच्यानंतर पीएससी आहे, त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। आपण पाहतो की जशी शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी ज्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये देखील जागा भरतीचा प्रश्न आहे त्याच पद्धतीची परिस्थिती आज आरोग्य खात्यामध्ये आहे। आज महाराष्ट्रातले 11,000 सब सेंटर जे आरोग्याचे आहेत, जे सगळ्यात महत्वाचा आज पाया या ठिकाणी आरोग्य खात्याचं काम करतात, ते सगळे सब सेंटर जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने भरलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे कम्युनिटी हेल्थ सेंटर अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालवले जातात। ज्याप्रमाणे केंद्र शासनाने ही योजना आणली, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना 6 वर्षांमध्ये नियमित करण्याचं धोरण असताना देखील फक्त महाराष्ट्राचं एकमेव असं सरकार आहे का त्यांनी या ठिकाणी असा निर्णय घेतला नाही। मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण एखादा नवीन प्रकल्प आणत असतो आपला दवाखाना सारखा, त्यावेळेस निदान जे अस्तित्वात असलेले दवाखाने त्यांच्यामध्ये चांगले औषधं आहेत का नाही, त्यांच्यामध्ये काही त्या ठिकाणी डॉक्टर आहेत का नाही, त्यांची व्यवस्था आहे का नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। अध्यक्ष सभापती महोदय, मला खरं तर अभिनंदन केलं पाहिजे। कन्क्लूड करा प्लीज, आता 2च मिनिटं राहिले। नाही नाही, अर्ध्या मिनिटात संप, दोनच घ्या। सभापती महोदय, मला 6:35 कन्क्लूड करा प्लीज। सभापती महोदय, मला विशेष अभिनंदन या निमित्ताने केलं पाहिजे ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, या सरकारचं आणि मागच्या सरकारमध्ये देखील आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील आणि जे निर्णय झाले त्याचं विशेष उल्लेख केला पाहिजे समृद्धी महामार्गाचा, की ज्या समृद्धी महामार्गाचा निर्णय खऱ्या अर्थाने देवेंद्रजींच्या काळामध्ये झाला आणि ते प्रत्यक्षात उतरण्याचं काम झालं, मागच्या सरकारमध्ये तो रस्ता जालन्यापासून नांदेडपर्यंत नेण्याचा देखील एक अतिरिक्त निर्णय या ठिकाणी आपण घेतला। आज हे समृद्धी मार्गाच्या माध्यमातून फक्त काय गाड्याच धावणारे असं नाही, तर या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून मुंबईपासून नागपूरपर्यंत विकासाच्या संधी देखील या ठिकाणी जाणार आहेत, ही महत्वाची बाब मला आपल्याला निमित्ताने सांगायची आणि याचा फायदा फक्त विदर्भाला नाहीये, याचा फायदा आमच्या उत्तर महाराष्ट्राला आहे, याचा फायदा आमच्या मराठवाड्याला, याचा फायदा विदर्भाला होणार आहे। हे समृद्धी करत असताना मी खरं तर या समृद्धीचे अधिकारी मोपलवार साहेब यांचं देखील या निमित्ताने विशेष मला करायचं आहे। सन्मान्य खडसे साहेब 1 मिनिटं, मला सन्मान्य खडसे साहेब उल्लेख यासाठी करायचा आहे कारण हा प्रकल्प होत असताना अनेक अडचणी असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रकल्प या ठिकाणी पार पाडला। 2 महत्वाचे मुद्दे प्लीज, नाही बोलावं लागतं सन्मान्य खडसे साहेब। नाही, दिव्यांग विभागाच्या बाबतीमध्ये दिव्यांग विभागाची स्थापना करून सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतलाय, मला आपल्या निमित्ताने सरकारचं स्वागत केलं पाहिजे। हे करत असताना 3 मुद्दे दिव्यांगाच्या बाबतीत मला आपल्याला सांगायचे। आजही एकही सरकारी कार्यालय असं नाही का जिथं दिव्यांग व्यक्ती एकटा विदाऊट कोणाची मदत त्या ठिकाणी जाऊ शकतो अशी परिस्थिती नाही, आणि म्हणून ते देखील एक महत्वाची बाब आपल्या सगळ्यांना सांगायचंय। एक शेवटचा मुद्दा मला आपल्याला सभापती महोदय सांगायचा आहे, तो म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख
या ठिकाणी या अभिभाषणामध्ये केला गेला होता. नवीन शैक्षणिक धोरण ठरवत असताना त्याचा स्वीकार महाराष्ट्राने केला, मात्र ते करत असताना त्याच्यासाठी जी तयारी करायला पाहिजे ती तयारी मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की अनेक संघटना आहेत, अनेक आंदोलनं चाललेली आहेत. आझाद मैदानावर आजही आपण गेलो तरी 550 त्या ठिकाणी आंदोलनं चाललेली असतात. मध्यंतरी चर्चा झाली की माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच्या चहाचं बिल 2,68,00,000 रुपये. या सभागृहामध्ये असाच एक प्रसंग 1966 साली आला होता आणि जेव्हा ती चर्चा झाली त्यावेळेस नरू लिमये जे सत्ताधारी तांबे साहेब प्लीज कन्फ्यूज करा होते. आता खडसे साहेबांचं नाव मगाशी खरं मी पुकारलं होतं, मला आपण नवीन आहात म्हणून बोलण्याची संधी नाही. म्हणूनच मला एकच मिनिट अजून या ठिकाणी, मी पण नवीन आहे आणि तुम्ही तिथं बसले म्हणून अधिकार फक्त आता एक मिनिट आशा वाढल्यात माझ्या. चला एकच महत्वाचा मुद्दा आहे, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा खर्च 2,68,00,000 रुपये चहा पाण्याचा आला. माझं आपल्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, 2,68,00,000 रुपये नाही 20 कोटी रुपये जरी चहा पाण्याचा खर्च आला तरी आमची काही हरकत नाही. परंतु या ठिकाणी ज्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीमध्ये लोक आज आंदोलन करत आहेत, आज सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी आझाद मैदानावर येत आहेत, शिक्षक असतील वेगवेगळ्या क्षेत्रामधले असतील, ते लोक ज्यावेळेस आझाद मैदानावर येतात ते नुकसान फक्त त्या आपलं सरकारचं म्हणून नुकसान आहे, जनतेचं नुकसान आहे, त्या लोकांचं पण वैयक्तिक नुकसान आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक ठराविक वेळ काढून या सगळ्या प्रलंबित प्रश्नांना जर उल्लेख या ठिकाणी केला आणि वेळ जर दिला तर निश्चितच पुढचं जे अभिभाषण राज्यपालांचं होणार आहे त्या अभिभाषणामध्ये अजून ठोस काहीतरी त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सरकार त्या ठिकाणी सांगू शकेल असं मला वाटतं. आपण वेळ दिली त्याबद्दल मी आभारी आहे, धन्यवाद. अत्यंत विस्तृतपणे सत्यजित तांबे साहेब आपण या ठिकाणी मांडणी केलीत, आपलं अभिनंदन. यानंतर सन्मान्य खडसे साहेब. मी आपला आभारी आहे.